नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक नवीन पाठ घेऊन आलोय तुमच्यासाठी। या आधीच्या आपल्या पाठामध्ये आपण बेरजा शिकलो आहोत, परंतु या बेरजा करत असताना आपण संख्यांचा वापर केलेला आहे। दोन अंकी दोन संख्यांच्या आधारे आपण बेरजा उभ्या आणि आडव्या मांडणीत कशा करायचा हे शिकलेलो आहोत, परंतु आज मी तुम्हाला गोष्टीतील बेरीज कशी करायची हे या पाठामध्ये शिकवणार आहे। गोष्टीतील माहितीच्या आधारे आपण बेरीज करू शकतो आणि यामध्ये आपल्याला जशी माहिती असेल त्याप्रमाणे हातच्याची किंवा बिनहातच्याची बेरीज करायची आहे। आता आपण हातच्याची आणि बिनहातच्याची बेरीज संख्यांच्या आधारे करण्याचे शिकले आहोत, परंतु जर माहिती रूपातील गोष्ट असेल तर त्या आधारे बेरीज कशी करायची हे आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। तर सुरू करूया आजच्या पाठाला गोष्टीतील बेरीज दोन। एक उदाहरण मी फळ्यावरून घेतो, बघा। उदाहरण आहे फळ्यावरील, गौरीकडे 15 रुपये होते, आईने तिला अजून 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले? आता गौरीकडे किती रुपये होते? 15 रुपये होते, बरोबर आहे। आईने किती दिले? आईने 26 रुपये दिले। आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, काय काढायचं आहे आपल्याला, म्हणजे कोणती उत्तर काढायचं आहे? तर शेवटी काय म्हटलेलं आहे की किती रुपये झाले, म्हणजे काय विचारले आहेत की गौरीकडे एकूण किती रुपये झाले हे विचारले आहे, ही माहिती आपल्याला शोधायची काढायची आहे। तर मग आता काय करायचं आहे, आपण एक कोष्टक तयार करायचं आहे। पहिलं एककाचं कोष्टक आणि नंतर दशकाचं कोष्टक रकाना करायचं आहे। आता एककाचा, आता या संख्या एकाखाली एक लिहायचं आहे। गौरीकडे होती रुपये 15, ती आधी लिहायचे गौरीकडचे 15 रुपये, त्यानंतर आईने तिला दिलेले रुपये आपण त्याच्या खाली लिहायचे आहे। आईने किती रुपये दिले? 26 रुपये, ते 15च्या खाली 26 रुपये लिहायचे आहे। आणि अशा पद्धतीने कोष्टकामध्ये हे संख्या लिहिणं, त्यांच्यामध्ये बेरजेचे चिन्ह लिहायचं आहे। ही सर्व मांडणी झाल्यानंतर आता आपल्याला एककांची बेरीज करायची आहे। आपण बेरीज उजवीकडून सुरू करतो आणि डावीकडे समाप्त करतो। उजवीकडील संख्या असतात एककाच्या संख्या असतात, आधी एककांची बेरीज, त्यानंतर आपण पुढील डावीकडे जातो, डावीकडे दशक असतो, दशकांची बेरीज करत असतो। आधी एककांची उजवीकडील एककांची बेरीज आपण करणार आहोत। आता एककांच्या रकान्यामध्ये घरामध्ये 5 आणि 5 अधिक 6 अशा 2 संख्या आहेत। 5 आणि 6ची आपल्याला बेरीज करायची आहे। 5 आणि 6 किंवा 6 आणि 5 असे तुम्ही बेरीज करू शकता। 5, आता 6 ही संख्या मी आधी धर पकडतो आणि त्यामध्ये 5 मिळवतो। बघा, 6 नंतर 6च्या पुढे मी 5 मोजणार आहे, 5 बोटे मोजणार आहे। 6 नंतर येतो 7, 8, 9, 10, 11, एकूण किती झाले? 11 झाले। आता 11 या संख्येमध्ये एक उजवीकडचं एक ही संख्या एकक आहे आणि डावीकडची एक ही संख्या दशक आहे, म्हणून उजवीकडची एक ही संख्या मी एककाच्या घरामध्ये उत्तराच्या रकान्यामध्ये लिहिणार आहे आणि डावीकडची दशक ही संख्या मात्र मी डावीकडचे दशक या रकान्यामध्ये लिहिणार आहे। आता ह्या पद्धतीने मी लिहिल्यानंतर आता एककाच्या घरामध्ये एक हे उत्तर राहिलं आहे आणि दशकाच्या घरामध्ये आता आपण हातचं दिलेलं आहे, एक हातचं दिलेलं आहे, बरोबर। आता दशकाच्या घरामध्ये संख्यांची आता आपण बेरीज करणार आहोत। दशकाच्या घरामध्ये एक हातच्या आणि पहिल्या 2 संख्या या असं 3 संख्यांची या ठिकाणी आता आपण बेरीज करणार आहोत। आधी आपण दशक आणि एक यांची बेरीज करणार आहोत। आता दशकातील हातच्या एक आणि त्याच्यानंतर एक यांची बेरीज करणार आहोत। एक अधिक एक यांची बेरीज 2 होते, बरोबर। 2 आणि 2 यांची बेरीज 4 होते। तर 4 आपण दशकाच्या घरामध्ये उत्तराच्या रकान्यामध्ये लिहिणार आहोत। आता 4 आपण दशकाच्या उत्तराच्या रकान्यामध्ये लिहिलेले आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला उत्तराच्या रकान्यामध्ये 41 ही संख्या मिळालेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो की 15 अधिक 26 यांची बेरीज 41 होते। आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला हातचा घ्यावा लागलेला आहे, कारण की एककातील संख्यांची बेरीज करत असताना जर 10 आणि 10 पेक्षा अधिक बेरीज येत असेल तर आपल्याला हातचा घ्यावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी हातच्याचा हे उदाहरण आहेत आणि यामध्ये एकूण बेरीज 41 ही आलेली आहे।
म्हणजेच गौरीकडे 15 रुपये होते आणि आईने जर तिला 26 रुपये दिले तर एकूण तिच्याकडे 41 रुपये होतील. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेले आहे. म्हणजे गौरीकडे 15 रुपये होते, आईने तिला अजून 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे एकूण किती रुपये झाले? तर याचं उत्तर आपण शोधलेलं आहे या माहितीचं, या गोष्टीतलं उत्तर काय आहे, तर आता एकूण तिच्याकडे 41 रुपये झालेले आहे. अशाच पद्धतीने आता पुढील उदाहरण पण मी तुम्हाला सोडवून देणार आहे, परंतु हे सोडत असताना तुम्ही पण ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सुद्धा आता पाठीवर हे उदाहरण लिहायचं आहे माझ्यासोबत आणि ते सोडवायचं आहे. माझ्या हाती तुम्ही सोडवलं तर मला खूपच आनंद होईल. तर हे उदाहरण कसं सोडवायचं आता हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आणि हे उदाहरण मी आता फळ्यावर लिहितो. आता फळ्यावरील उदाहरण वाचा, मी वाचतो आणि तुम्ही पण माझ्या पाठीमागे वाचा. एका माळावर 24 गायी आणि 28 म्हशी चरत होत्या, तर माळावर एकूण किती गुरे चरत होती? बरोबर आहे. आता या गोष्टीमधील माहिती काय आहे हे आता आपण थोडक्यात बघणार आहोत. सर्वप्रथम महत्वाची माहिती काय आहे की माळावर गायी किती चरत होत्या, तर 24. माळावर म्हशी किती चरत होत्या, तर 28. आणि आपल्याला विचारलं काय आहे की एकूण किती गुरे चरत होती, म्हणजे गाय आणि म्हशी काय गुरे आहे आणि ही एकूण किती गुरे माळावर चरत होती आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. म्हणून आपण आधी गायी कोष्टकामध्ये लिहू, गायींची संख्या किती आहे 24, त्याखाली लगेच आपण म्हशी किती चरत होत्या, तर 28, तर ते लिहू 28. अशा पद्धतीने आपण उभ्या रकान्यामध्ये कोष्टकामध्ये प्रथम 24 ही संख्या घेतली, त्यानंतर त्याच्या खाली 28 ही संख्या घेतलेली आहे. आणि आता यांचे आपल्याला काय करायचे, उभ्या मांडणीमध्ये बेरीज करायची. तुम्हाला माहिती बेरीज करताना आपण उजवीकडून सुरुवात करतो, उजवीकडील एककांची आधी बेरीज करतो, त्यानंतर डावीकडील दशकांची बेरीज करत असतो. एककांची बेरीज, एककांच्या घरा रकान्यामध्ये आता 2 संख्या आहे, वरील 4 संख्या आणि खालील 8 संख्या, या 2 संख्येची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. आता 4 अधिक 8 किंवा 8 अधिक 4 असंही केलं तर काही फरक पडत नाही. तर 8 मध्ये आता मी 4 मिळवणार आहे, तर 8च्या पुढे 4 मोजायचे आहे, 9, 10, 11, 12. एकूण किती झाले, 12 झाले. आता 12 ही संख्या काय आहेत, 2 अंकी संख्या आहे. 12 या संख्येमध्ये उजवीकडील 2 ही एकक संख्या आहेत आणि डावीकडील 1 ही दशक संख्या आहे. म्हणून 2 ही संख्या मी एककाच्या उत्तराच्या घरामध्ये लिहितो, 2 ही संख्या मी एककाच्या उत्तराच्या घरामध्ये लिहितो आणि डावीकडील दशक ही संख्या दशकाच्या घरामध्ये हातच देतो. अशा पद्धतीने आता एककाच्या घरामध्ये उत्तर आलेलं आहे 2 आणि दशकाच्या घरामधील आता 3 संख्या आलेल्या आहेत हातच्यासह. आता या 3 संख्येत जे आपल्याला बेरीज करायची आहे, आधी हातच्या घेतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिळवतो. एकामध्ये 2 मिळवले तर झाले 3. आता या 3 मध्ये पुन्हा 2 मिळवायचे, तर 3 मध्ये अजून 2 मिळवले तर झाले एकूण 5. आता आपल्याला दशकाच्या घरामध्ये 5 लिहायचे, आता मी 5 लिहितो. अशा पद्धतीने आता उत्तर आलेले आहे 52. म्हणजेच 24 गायी आणि 28 म्हशी असे एकूण 52 गुरे माळावरती सरत होते. हे या ठिकाणी 52 या उदाहरणातील उत्तर आपण शोधून काढलेलं आहे. अशा पद्धतीने पुढील उदाहरण हे तुम्ही सोडवायचे आहे. तर हे उदाहरण मी तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी मी तुम्हाला आतापर्यंत गोष्टीतील बेरीजचे 2 उदाहरणं सोडून दाखवले आहे. गोष्टीतील बेरीज आणि त्याच्या साहाय्य उदाहरण तसं कसे तयार करायचे आणि ते उदाहरण कसे सोडवायचे हे मी तुम्हाला शिकवलेले आहे. या 2 उदाहरणातून तुम्हाला गोष्टीतील बेरीज कशी सोडवायची हे समजलेले आहे. आता मी पुढील काही उदाहरणं तुम्हाला वर्ग कार्यासाठी देणार आहे. ही 3 उदाहरणं तुम्ही आता तुम्ही स्वतः सोडवायचे आहे आणि मला ही उदाहरणं सोडून तुम्ही लगेच याची उत्तरे मला फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे किंवा ऑनलाईन क्लासमध्ये दाखवायचे आहे. हे वर्ग कार्य आहेत, यासाठी मी तुम्हाला आता फळ्यावरती 3 उदाहरणं देणार आहे. ही 3ही उदाहरणं तुम्ही लिहून घ्या आणि ती सोडून मला पाठवा. तर आता मी फळ्यावरती पहिलं उदाहरण लिहून देत आहे. पहिलं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, सलमाने काल 34 रुमाल शिवले, आज तिने आणखी 38 रुमाल शिवले, तर सलमाने 2 दिवसात मिळून किती रुमाल शिवले? उदाहरण पुन्हा एकदा वाचतो. सलमाने काल 34 रुमाल शिवले, आज तिने आणखी 38 रुमाल शिवले,
तर सलमाने 2 दिवसांत मिळून किती रुमाल शिवले? ठीक आहे, हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या पुस्तकामधून सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. आता दुसरं पुढील उदाहरण मी देतो तुम्हाला. वसीमकडे 25 गोट्या होत्या, आज खेळात त्याने 13 गोट्या जिंकल्या, तर आता वसीमकडे किती गोट्या आहेत? पुन्हा एकदा हे उदाहरण वाचून दाखवतो. वसीमकडे 25 गोट्या होत्या, आज खेळात त्याने 13 गोट्या जिंकल्या, तर आता वसीमकडे किती गोट्या आहेत? ठीक आहे, आता त्यानंतर शेवटचं उदाहरण आहे, तिसरं उदाहरण मी तुम्हाला फायनली देतो. हे उदाहरण वाचून दाखवतो. दुकानदाराकडे काल 35 पतंग होते, आज त्याने अजून 19 पतंग आणले, तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले? पुन्हा एकदा वाचन करतो या उदाहरणाचे. दुकानदाराकडे काल 35 पतंग होते, आज त्याने अजून 19 पतंग आणले, तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले? बघा, या पद्धतीने आता 3 उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहे गोष्टीतील बेरीजेची. या गोष्टीतील बेरीजवरून तुम्हाला आता उदाहरणं तयार करायची आणि त्याची उत्तरे पण तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, आता या पद्धतीने आपण गोष्टीतील बेरीजचा खूप छान असा सराव केलेला आहे, खूप छान असा हे उदाहरण आपण सोडवलेले आहे. तुम्हाला पण चांगल्यापैकी हे उदाहरण कशी सोडवावे समजलेले आहे. परंतु तरीही काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच मला शंका प्रश्न विचारू शकता. तर आता पुढील आता घटक आपण बघणार आहोत. पुढील घटक आहे फळ्यावरती वाचा. खालील बेरजांसाठी गोष्टी तयार कर आणि सोडव. आता काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यांचे आपल्याला गोष्टी तयार करायच्या आहेत, म्हणजेच गोष्टीची बेरीज तयार करायची आहे. पहिलं उदाहरण आहे 22 अधिक 37. आता याची गोष्ट तयार करतो, तर त्याची गोष्ट अशा पद्धतीने मी तयार करतो. माझ्याकडे काल 22 पेन्सिल होत्या, आज मला मुख्याध्यापकांनी 37 पेन्सिली दिल्या, तर आता माझ्याकडे एकूण किती पेन्सिली झाल्या? हे पहिलं उदाहरणाची गोष्ट मी तयार केलेली आहे. तर दुसरं उदाहरण आहे 34 अधिक 28, याचीही मी गोष्ट तयार करतो. काल दुकानदाराने मला 34 स्वाध्यायपुस्तिका दिल्या व आज त्याच दुकानदाराने मला 28 स्वाध्यायपुस्तिका दिल्या, तर आता माझ्याकडे एकूण किती स्वाध्यायपुस्तिका झाल्या आहेत? अशा पद्धतीने मी आता 2 उदाहरणाच्या गोष्टी तयार करून तुम्हाला दाखवलेल्या आहेत. यानंतरच्या पुढील 4 उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे आणि या 4 उदाहरणाच्या गोष्टी तुम्ही स्वतः तयार करायच्या आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी फळ्यावर ही 4 उदाहरणं गृहपाठासाठी तुम्हाला देतो आणि हा गृहपाठ तुम्ही पूर्ण करायचा आहे. ही 4 उदाहरणं तुम्ही गोष्टी रूपामध्ये माझ्या मला दाखवायचे आहेत. या 4 उदाहरणाच्या गोष्टीतील बेरीज तुम्ही तयार करायचे आहे. ही उदाहरणं तुम्ही आता फटाफट लिहून घ्या. पहिलं उदाहरण आहे फळ्यावर बघा 30 अधिक 19. दुसरं उदाहरण घ्या 26 अधिक 34. तिसरं उदाहरण घ्या 59 अधिक 29. आणि शेवटचं चौथं उदाहरण घ्या 49 अधिक 17. ही 4 उदाहरणं तुम्हाला मी गृहपाठासाठी दिलेली आहेत. हा गृहपाठ तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि तो ऑनलाईन क्लासमध्ये मला किंवा मी जेव्हा प्रत्यक्ष भेट देईल तेव्हा मला तो दाखवायचा आहे. या पद्धतीने आज आपण गोष्टीतील बेरीज 2 हा भाग अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतला आहे. तरी काही मुलांना जर याच्यामध्ये अडचणी असेल त्यांनी निश्चितपणे मला याबद्दल निसंकोचपणे विचारावे. मी त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. परंतु तरी या ठिकाणी आज गोष्टीतील बेरीज हा पाठ संपलेला आहे. पुढील पाठ आपण बघणार आहोत. तर आताच्या पाठामध्ये आज इतकेच, त्यानंतरचा पाठ आहे पान क्रमांक 52 वरील, तो आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.